महाविकास आघाडीच्या काही प्रमुख मान्यवरांची एकत्र बैठक आम्ही सकाळी 10 वाजता घेतली आणि काल सभागृहामध्ये जे काही घडलं आणि त्याच्याबद्दल ज्येष्ठ आमदार आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्यावर ऍक्शन घेण्यात आली। काल त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी वॉकआउट केलेला होता। आज पण आमची भूमिका तीच राहणार आहे कारण जयंत पाटील साहेबांचं एकंदरीत वागणं बोलणं आजपर्यंत 32 वर्षाची कारकीर्द त्यांचा शांत स्वभाव हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सभागृहामध्ये बसून दिलं पाहिजे। त्यांच्यावरची घेतलेली ऍक्शन ही त्या ठिकाणी थांबवली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका सरकार मान्य करत नसल्यामुळं आम्ही आज दिवसभर कामकाजावर बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला आहे। तसंच आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि विधानसभेच्या अध्यक्षांना ही पण गोष्ट लक्षात आणून दिली की कर्नाटकचे मुख्यमंत्री ॲग्रेसिव्हली वेगवेगळ्या प्रकारचे ठराव करतायत आणि त्याच्यातनं मराठी भाषिक संपूर्ण महाराष्ट्रातला आणि बेळगावच्या परिसरामध्ये राहणारा हा अत्यंत नाराज झालेला आहे। तिथं महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातोय आणि तशाच पद्धतीनं अतिशय कडक भाषेमध्ये ठराव हा दोन्ही सभागृहामध्ये मांडला गेला पाहिजे सोमवारी आणि तो मंजूर करून घेतला गेला पाहिजे। मंजूर करायला काही आमच्या कुणाचीच अडचण असणार नाही कारण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष सगळ्यांचंच आमचं अशा पद्धतीच्या ठरावाच्या बद्दल एकमत आहे आणि म्हणून ती पण मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। आता आज मात्र कुठल्याही कामामध्ये आम्हा विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांचा सहभाग राहणार नाही आणि आजच्याही कामकाजावर आम्ही बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला आहे। तुम्ही काय बोललं मला काहीच ऐकू आलं ऐकू आलं नाही। तुम्ही मला सांगा पत्रकार मित्रांनो, अनेकदा ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये कुठेही लोकशाही पद्धतीनं कामकाज चालतं तिथं शेम शेम घोषणा देतो ना। शेम 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 शेमचा मराठी अर्थ काय काय आहे? आणि त्याच्यामुळं वास्तविक जयंतराव त्यांना म्हणले नव्हते, सरकारला म्हणलेले होते। सरकार निर्लज्जपणाने वागतंय, एकतर्फी वागतंय अशा पद्धतीनं म्हटलेले होते, परंतु त्यांनी जयंतरावांना अडकवण्याच्या करता जयंतराव विधानसभा अध्यक्षांना म्हटले अशा पद्धतीनं त्याला रंग देण्याचा प्रयत्न केला आणि बहुमताच्या जोरावर आमच्या पक्षाच्या प्रांताध्यक्षांना एका सिनियर नेत्याला सिनियर आमदारांना त्यांनी त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे। हे अन्यायकारक आहे। तरी पण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली। दोन्ही बाजूच्या कुठंही कुणाची त्या बाबतीत लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जाणार नाही आणि जी आयुध आहे त्याचा व्यवस्थित वापर करून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला न्याय देण्याची भूमिका ही विधिमंडळाची असली पाहिजे। हीच आमची भूमिका आहे, आम्ही ती मांडली। आम्ही तिथं अजिबात अक्रार विक्रारपणा केला नाही हे आम्हालाही समजतंय आणि त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की त्यांना सभागृहामध्ये बसायला त्यांनी परवानगी द्यावी। ते देत नाहीत
म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्या कामकाजावर बहिष्कार टाकला. दिवसभर काय भूमिका राहणार आहे दादा? अरे बहिष्कार टाकला आता दिवसभर काय भूमिका राहणार.